भारतीय जनता पार्टीचे पनवेल शहर सरचिटणीस तथा पनवेल महापालिकेचे नगरसेवक नितीन पाटील यांच्या माध्यमातून प्रभागामध्ये अनेक विकास कामं सुरू आहेत. प्रभागातील नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याकरता ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्याअंतर्गत नितीन पाटील यांच्या नगरसेवक निधीमधून पथदिवे बसवण्यात आलेत. या पथदिव्यांचं लोकार्पण हे नगरसेवक अनिल भगत यांच्या हस्ते मंगळवारी झालं. पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधील नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडवण्याचं काम नगरसेवक नितीन पाटील यांच्या माध्यमातून सातत्यानं होत आहे. त्याअंतर्गत योगेश्वर कृपा सोसायटी तसंच पुष्पा नालंदा सोसायटी परिसरात असलेल्या गार्डन भूखंडावर पथदिवे नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. तसंच लाईट नसल्याने या गार्डनमध्ये नागरिकही जाण्यास टाळत होते. नागरिकांना होणारी ही समस्या नितीन पाटील यांनी सोडवली असून योगेश्वर कृपा सोसायटी ते उपजिल्हा रुग्णालयालगत आणि पुष्पा नालंदा सोसायटी येथील गार्डन प्लॉटवर नगरसेवक निधीमधून पथदिवे बसवण्यात आले आहेत. या पथदिव्यांचं लोकार्पण हे मान्यवरांच्या हस्ते झालं. यावेळी सोशल मीडिया सेल्स शहर संयोजक प्रसाद हनुमंते, प्रभाग अध्यक्ष चंद्रकांत पाटील, अतुल भोईर, प्रीतम म्हात्रे, महेश सरदेसाई, अरुण गद्रे, अंजली गद्रे, जयश्री तांबोळी, ओबीसी मोर्चा शहर सरचिटणीस प्रसाद म्हात्रे, प्रसाद कंधारे, रहिवासी दळवी काका, बल्लाळ काणे, शैलेश कदम, राजा चव्हाण, परेश बोरकर, बंटी पोवळे यांच्यासह कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक माझे मित्र नितीन जयराम पाटील नगरसेवक यांच्या स्वतःच्या नगरसेवकाच्या निधीमधून आज इथं ह्या एरियामध्ये हायमास लावण्यात आलेला आहे. त्याच्या ह्या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित असलेले सर्व ते नागरिक ज्यांच्या निधीमधून हा हायमास उभा करण्यात आला ते माननीय नितीन पाटील साहेब. ज्या नागरिकांची मागणी होती की इथं अंधार पडतो, संध्याकाळी वगैरे मुलं खेळायला येतात, हा गार्डनचा आसपास परिसर असल्याकारणाने झाडं वगैरे आहेत, सगळं बाकीचं वातावरण अत्यंत चांगल्या पद्धतीचं असतं, पण हायमास नसल्यामुळं किंवा लाईट नसल्याकारणाने इथं लहान मुलं असतील किंवा लोक संध्याकाळी यायचे टाळत होते. आणि नागरिकांच्या मागणीला मान्यता देऊन माननीय नगरसेवक निधीमधून नगरसेवक नितीन पाटील साहेब यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने हे काम केलेलं आहे, त्याबद्दल मला तर आनंद होतोच आहे. पण इथले रहिवासी ज्यांनी मागणी केली होती, इथल्या सोसायटीतून राहणारे जे लोक आहेत, नागरिक आहेत, त्यांच्या मागणीलासुद्धा माननीय नितीन पाटील साहेब यांनी मान्यता देऊन स्वतःचा निधी खर्च करून त्यांच्यासाठीसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीची जरी सेवा छोटी असेल तरी त्याचा उजेड खूप पडलेला आहे असं मला वाटतं आणि त्याचा परिणामसुद्धा चांगल्या पद्धतीनं इथं दिसून येतो आहे. मी त्यांना स्वतः तर धन्यवाद देईनच, पण या त्यांनी केलेल्या ह्या चांगल्या कामाबद्दल मला वाटते नागरिकांच्या तोंडूनसुद्धा चांगल्या पद्धतीचं काम केल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे आणि ह्याचा मलासुद्धा अभिमान आहे. अशाच पद्धतीनं त्यांनी भविष्यकालामध्ये सुद्धा चांगली कामं करत राहू, मला वाटतं नागरिकांचं प्रेमसुद्धा त्यांना मिळत राहील आणि अत्यंत चांगल्या पद्धतीची कामं त्यांच्या हातून होतील अशा पद्धतीची एक आशा व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.